या बातमीचे प्रायोजक आहेत इंदापूर स्पेशल न्यू लकी हॉटेल। जुगार अड्ड्यावर छापा टाकून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह 9 आरोपींना पोलिसांच्या तावडीत घेण्यात आलंय। सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशान्वये सलगर वस्ती पोलीस ठाणे व विशेष पथक यांच्या संयुक्तपणे कवठे गाव शिवारातील एका काटेरी झाडे झुडपे असणाऱ्या पडीक शेतीमध्ये पैशावर पैज लावून जुगार खेळत असताना छापा टाकून एकूण 9 आरोपी व जुगार साहित्य, रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 4,85,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील कवठे गाव शिवारातील एका काटेरी झुडप असणाऱ्या पडीक शेतीमध्ये सोलापूर येथे इसम श्याम रूपसिंग पवार, श्री श्याम गायकवाड, अशोक गोपाळ जाधव, शरणप्पा गुरांना तोळनुरे, उमेश धोंडीबा सुरते, राजेश विलास गायकवाड, रमेश अंबादास राठोड, भीमाशंकर मल्लिकार्जुन पाटील, राहुल सोमनाथ चव्हाण असे सर्वजण गोलाकार बसून 52 पत्त्यांच्या पानावर पैशांची पैज लावून जुगार खेळत असताना मिळून आले। तसेच इसम नामे शौकत शेख व देखरेख करणाऱ्या इसमाचं नाव तुळशीदास गायकवाड, पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्यानं त्यांना जुगार खेळण्यासाठी वर नमूद ठिकाणी व्यवस्था करून दिली आहे। या ठिकाणी मिळून आलेलं जुगाराचं साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, मोटारसायकल, मोटार स्कूटर, सतरंजी, 52 पत्त्यांचा डाव व इलेक्ट्रिक साहित्य आदी साहित्य असा एकूण 4,85,000 रुपयांची मालमत्ता व जुगार साहित्य मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली आहे। याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ, भारतीय दंडविधान संहिता कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच पाहिजे आरोपी नामे शौकत शेख व देखरेख करणाऱ्या इसमाचं नाव तुळशीदास गायकवाड, पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्यानं त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे। या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस हवालदार दिलीप भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, पोलीस नाईक वाजिद पटेल, पोलीस कॉम्पॅक्टर संजय साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नक्का तसेच अतिरिक्त मदतीसाठी सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडील राजन माने, पवार, कदम, शेख, गायकवाड, उडान शिवे, साळुंके, माळी, लांबतुरे आदींचे सहकार्य लाभले।